नमस्कार विद्यार्थी मित्र हो नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र प्रकरण दुसरे संविधानाची उद्देशिका हे प्रकरण आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग आपण या प्रकरणाचा अभ्यास करूया तत्पूर्वी आपण मागील पाठात काय शिकलो बरे हे जाणून घेऊया आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण नागरिक शास्त्राचं जे पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव होत आपल्या संविधानाची ओळख आणि आपल्या संविधानाची ओळख या पाठामध्ये आपण संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्वाचा दस्तऐवज असतो हे आपण शिकलेलो आहोत म्हणजे आपला देश चालवण्याविषयीचे जे नियम आहेत ते संविधानामध्ये आहेत दस्तऐवज या शब्दाचा अर्थ करारनामा आणि एक प्रकारे आपल्या देशाच्या राज्यकारभाराच्या नियमांची पुस्तिका म्हणजे संविधान हे आपण मागील प्रकरणामध्ये शिक, शिकलेलो हो। आहोत संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली मग संविधान सभा कशी निर्माण झाली या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते एकूण किती सदस्य या संविधान सभेमध्ये होते हा सगळा भाग आपण मागील प्रकरणामध्ये पाहिलेला आहे तुम्हाला तो आठवत असेल संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात आणि संविधानानुसार आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात तर ते राज्यकारभार पाहत असतात आणि सगळा राज्यकारभार जो असेल तर तो संविधानानुसार चालवण्याचं बंधन हे राज्यकर्त्यांवरती असतं हे पण आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे या प्रकरणामध्ये आपण संविधानाची उद्देशिका अभ्यासणार आहोत आपल्याला स्क्रीनवरती जे पुस्तक दिसत आहे तर ते आहे भारताचे संविधान कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया असं इंग्रजीमध्ये त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि हेच ते भारताचं संविधान आहे की ज्या संविधानानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेले असतात त्याला संविधान असे म्हणतात आणि या संविधानामध्ये आपला देश कसा चालवायला हवा किंवा किंवा कसा चालला पाहिजे तर या संबंधीच्या ज्या विविध तरतुदी आहेत तर ते एकत्रितरित्या या संविधानामध्ये केलेल्या आहेत आणि या संविधानानुसारच आपल्या देशाचा कारभार चालतो विद्यार्थी मित्र संविधानाची उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट करून कायद्यातील अन्य तरतुदींची केलेली थोडक्यात व सुसंगत मांडणी म्हणजे प्रस्तावना होय या प्रस्तावनेलाच उद्देशिका असे म्हणतात विद्यार्थी मित्र हो आपण जे प्रकरण अभ्यासणार आहोत त्या प्रकरणाचं नाव काय आहे तर संविधानाची उद्देशिका आता संविधान म्हणजे आपण काय ते अभ्यासलेलं आहे आता उद्देशिका म्हणजे काय तर उद्देशिका हा शब्द उद्देश या मूळ शब्दापासून बनलेला आहे की कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्या मनामध्ये काहीतरी हेतू असतो काहीतरी उद्देश असतो अगदी त्याच पद्धतीनं आपला देश कसा चालायला हवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे नियम असायला हवेत हे सगळं आपल्या ह्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे आणि ही सगळी उद्दिष्ट ठरवल्यानंतर हे सगळे हेतू ठरवल्यानंतर मग आता ही सगळी उद्दिष्टे कशी साध्य करायची याविषयी ज्या काही तरतुदी असतील जे काही कायदे असतील तर ते सर्व या संविधानामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या तरतुदी ज्या थोडक्यात व सुसंगतपणे या संविधानामध्ये मांडलेल्या आहेत तर त्यालाच आपण काय म्हणतो प्रस्तावना असं म्हणतो आणि ही प्रस्तावना म्हणजेच संविधानाची उद्देशिका आणि या उद्देशिकेमधूनच आपल्याला भारताच्या संविधानाविषयी माहिती मिळते या उद्देशिकेलाच भारत भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते आणि ही जी उद्देशिका आहे की ह्या उद्देशिकेलाच आपण भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असं म्हणत असतो ही उद्देशिका आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते आणि ही जी उद्देशिका आहे ह्या उद्देशिकेमध्ये आपल्या संविधानाची जी उद्दिष्टे आहेत की आपल्याला संविधानातून काय साध्य करायचं आहे तर हे सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या उद्दिष्टांचा किंवा संविधानामध्ये असणाऱ्या विविध तरतुदींचा किंवा संविधानकारांना आपल्या देशामध्ये नेमक्या कशा प्रकारच्या राज्यकारभाराची अपेक्षा आहे किंवा आपला देश नेमका कं कोणत्या पद्धतीनं चालायला चालायला हवा या सर्व गोष्टी त्यांनी अभ्यासपूर्वक नमूद केलेल्या आहेत आणि ही सगळी उद्दिष्टे आपल्याला ह्या प्रास्ताविकामध्ये या उद्देशिकेमध्ये असलेली दिसून येतात आपण दररोज प्रार्थनेला ही उद्देशिका किंवा ही जी प्रास्ताविका आहे संविधानाची तर ती म्हणत असतो आणि तुम्हाला आता ही स्क्रीनवरती जी उद्देशिका किंवा भारताचं संविधान तुम्हाला दिसतं आहे तर ते आपण आपल्या शाळेमध्ये दररोज म्हणतो हे आता लक्षात आलेलं असेल आणि मग आपल्या पाठ्यपुस्तक कोणतंही पाठ्यपुस्तक असू दे की त्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला ही हे भारताचे जे संविधान आहे तर त्याचं एक पान जे आहे स्वतंत्र तर ते असतं आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा सुरुवातीला हे भारताचं संविधान दिलेलं आहे आणि त्याचीच फोटोकॉपी जी आहे ते आपण इथं स्क्रीनवरती पाहतो आहोत आता विद्यार्थी मित्र आपल्याला इथे करून पाहिला एक गोष्ट सांगितलेली आहे कोणती आहे ती तर संविधानाची उद्देशिका वाचा आता मला असं वाटतं की आपण सगळेजण दररोजच म्हणत असतो आणि आपल्याला ही उद्देशिका माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही पुस्तकामध्ये ही दिलेली जी काही उद्देशिका आहे तर ती वाचा स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला ती वाचता येईल तेथील ते शब्दांची सूची तयार करा आणि या उद्देशिकेमध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांची यादी करायला सांगितलेली आहे हे शब्द तुम्ही इतरत्र कोठे वाचता आणि हे सगळे शब्द जे आहेत ते तुम्ही इतरत्र कुठे वाचत असता यावरती तुम्हाला विचार करायला सांगितलेला आहे चला तर मग आपण या उद्देशिकेमधील या संविधानामधील किंवा हे जे संविधानाचं प्रास्ताविक आहे या प्रास्ताविकामधील एक शब्दांची यादी आपण स्वतः त्या ठिकाणी तयार कर तयार करूया पहा आपण या संविधानाची जी सुरुवात आहे तर ती कशा कोणत्या शब्दांनी झालेली आहे तर आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीनं या उद्देशिकेची सुरुवात जी आहे तर ती झालेली आपल्याला दिसते आता पुढे काय म्हंटलेलं आहे तर भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणजे हे अशा प्रकारचं जे उद्दिष्ट आहेत तर ती त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत साध्य करायचे आहेत भारतामध्ये आणि हा जो निर्धार आहे तो या सगळ्या शब्दांवरून केलेला आपल्याला दिसून येतो आता यामध्ये हे सगळे जे शब्द आलेले आहेत या प्रत्येक संज्ञांचा अर्थ जो आहे ह्या सगळ्याश्या संकल्पना आहेत तर त्या संकल्पनांचा अर्थ या संज्ञांचा अर्थ आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचा आहे आता आपण काय करू ही शब्दांची यादी तयार करू पहा सार्वभौम राज्य समाजवादी राज्य धर्मनिरपेक्ष राज्य लोकशाही राज्य गणराज्य न्याय मग त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजनैतिक स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये अशा प्रकारे आपल्याला हे सगळे जे शब्द आहेत या उद्देशिकेमध्ये आलेले दिसून येतात आता या ये सगळ्या शब्दांचा अर्थ काय आहे तर तो आपण जाणून घेऊया म्हणजे आपल्याला संविधानाची उद्देशिका कळायला मदत होईल विद्यार्थी मित्र हो आपण सर्वप्रथम या उद्देशिकेमध्ये आलेला सार्वभौम राज्य आलेली ही जी संज्ञा आहे सार्वभौम राज्याची संज्ञा संकल्पना तर त्या तिचा पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया आता एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे पहा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या अगोदर आपण पारतंत्र्यात होतो आपला देश असून सुद्धा राज्यकारभाराचा अधिकार आपल्याला नव्हता आपल्या देशाचा राज्यकारभार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी इंग्रज पाहत होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे आपला भारत देश हा सार्वभौम झाला आता मग सार्वभौम झाला याचा अर्थ काय की इंग्रजांची आपल्यावरती असणारी जी सत्ता आहे तर ती निघून गेली आणि आपली सत्ता आपल्या भारतीयांची सत्ता जी आहे ती आपल्या देशावरती निर्माण झाली आणि म्हणून भारत हे एक सार्वभौम राज्य आहे असं जे म्हटलं जातं याचा अर्थ हा आहे की आता भारतावरती कोणत्याही इतर परकीय सत्तेचं नियंत्रण नाही म्हणजे सार्वभौम या शब्दाचा अर्थ तुम्हाला आता समजला असेल सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार आणि सार्वभौमत्व शब्दाचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार कोणाला असतो हा अधिकार तर आपल्या देशामध्ये आपण लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे आणि इथे राज्य करण्याचा अधिकार हा आपल्यालाच आहे नागरिकांनाच आहे नागरिक आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपल्या देशाचा कारभार पाहत असतात लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते आणि लोकशाही शासन प्रणालीमध्ये हे जे सार्वभौमत्व आहे देशाचं तर ते जनतेच्या हातामध्ये असतं आणि जनताच त्या ठिकाणी आपल्या देशाचा संपूर्ण कारभार जो आहे तर तो, तो पाहत असते अर्थात हे हा जो राज्यकारभार आहे तो लोकप्रतिनिधींच्या मार्फत पाहिला जातो कारण आपण सगळेजण ह्या देश देश चालवण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य नाही आणि म्हणून आपण निवडणुकीच्या द्वारे आपल्या प्रतिनिधींची निवड करतो आणि त्यांच्या मार्फत आपला देश जो आहे तर तो चालवला जातो म्हणजे सार्वभौम राज्य आहे भारत हे एक हे तुम्हाला आता कळालेलं असेल आता पुढची संकल्पना आहे समाजवादी राज्य हा शब्द सुद्धा आपल्याला नेहमी ऐकायला येतो आता समाजवादी राज्य म्हणजे जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते म्हणजे आपल्या देशामध्ये गरीब श्रीमंत हा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे श्रीमंत वर्ग ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे संपत्ती वगैरे आहे आणि गरिबांचं प्रमाण सुद्धा आपल्या देशामध्ये खूप आहे परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपल्या देशामध्ये संविधानामध्ये हे नमूद केलेलं आहे की ही गरीब श्रीमंत जी दरी आहे तर कमी दरी ती कमी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील आणि मग आपल्या देशामध्ये ही गरीब श्रीमंत दरी जी आहे ती कमी करण्यासाठी राज्यकर्त्यांच्याकडून प्रयत्न केला गेला, गेला। आणि ही समाजवादी राज्याची जी संकल्पना ती हीच आहे की गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये फरक असता कामाने तर प्रत्येकाला त्या ठिकाणी ह्या देशामध्ये आपल्या प्राथमिक गरजा ज्या असतात मूलभूत गरजा ज्या असतात त्या भागवता यायला पाहिजेत आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्तृत्वानं कर्तृत्वाला संधी मिळायला हवी आणि या पद्धतीनं हा गरीब श्रीमंत जो वर्ग आहे तर त्यांच्यामध्ये असणारे जे अंतर आहे तर ते कमी व्हायला मदत होणार आहे परंतु समाजवादी राज्य हे भारताचं उद्दिष्ट आहे की अशा पद्धतीचं हे समाजवादी राज्य निर्माण व्हावं देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो आणि या समाजवादी राज्याच्या संकल्पनेमध्ये देशामध्ये असणारी जी सगळी संपत्ती आहे ती कुणा एका व्यक्तीची नाही तर ते सगळ्या नागरिकांच्या आहे सगळ्या लोकांच्या या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार देशाच्या संपत्तीवर आहे संपत्तीचं केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि आपल्या देशामधली जी संपत्ती आहे तर ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्याच हातामध्ये केंद्रित होईल काही लोकच त्या ठिकाणी या संपत्तीचा उपभोग घेतील किंवा त्यांच्याकडेच ही संपत्ती सगळी निघून जाईल तर असं व्हायला नको याची काळजी जी आहे तर ते संविधानानं घ्यायला सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीनं हे केंद्रीकरण होणार नाही तर याचा विचार जो आहे तर तो केला जातो आणि सगळ्यांच्याकडेच संपत्ती जी आहे तर ती कशा प्रकारे जाईल म्हणजे संपत्तीचं विकेंद्रीकरण कसं होईल प्रत्येकाला ह्या संपत्तीमध्ये सहभाग कसा, कसा मिळू शकेल या दृष्टीनं जे प्रयत्न आहेत तर ते आपल्या देशामध्ये केले जातात घटनेमध्ये तसं नमूद केलेलं आहे की ही समाजवादी राज्याची जी संकल्पना आहे तर त्या तो आपल्या घटने घटनेमध्ये ते जे उद्दिष्ट आहे किंवा तो जो उद्देश आहे तर तो ठेवलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे प्रयत्न जे आहेत तर ते केले जातात आता पुढची जी संकल्पना आहे ती धर्मनिरपेक्ष राज्य आपण एक वाक्य नेहमी ऐकतो पहा भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे म्हणजेच काय बाळांनो की भारतामध्ये कोणताही एका विशिष्ट कोणताही एक, एक विशिष्ट धर्म अधिकृत धर्म नाही भारतामध्ये सगळे धर्म समान आहेत आणि कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही आता ही संकल्पना आपण समजावून घेऊया आता धर्मनिरपेक्ष राज्य आहे भारत हे एक म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्म समान असतात आणि आपल्या भारतामध्ये आपल्या भारतानं धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे भारतामध्ये विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात सगळेच धर्म सारखे आहेत कोणताही धर्म हा श्रेष्ठ आहे किंवा अमुक एखादा धर्म कनिष्ठ आहे असं आपल्या देशामध्ये नाही कोणत्याही धर्माला राज्याचा धर्म मांडला जात नाही आणि कोणताही धर्म हा आपल्या देशाचा अधिकृत धर्म नाही कुठल्याही विशिष्ट धर्माचा स्वीकार आपल्या देशाचा धर्म म्हणून आपण केलेला नाही सगळेच धर्म घटनेला सारखे आहेत नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आणि आपल्या देशातील जे नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांना त्यांचा त्यांचा जो धर्म असेल त्या धर्माचं पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रत्येकाला हे धर्म स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे नागरिकांमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव करता येत नाही आणि अमुक नागरिक अमुक धर्माचा आहे किंवा अमुक व्यक्ती तमुक धर्माची आहे म्हणून अमुक धर्माची व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि तमुक धर्माची व्यक्ती कनिष्ठ आहे असं आपल्याला भेदभाव करता येत नाही आणि घटनेद्वारे घटनेनं हे सांगितलेलं आहे की नागरिकांमध्ये धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही म्हणजे आपण देशाचे भावी नागरिक आहोत आणि या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना माहिती असायला पाहिजेत की जेणेकरून आपण आपला देश चालवण्याची जेव्हा आपल्यावरती जबाबदारी येईल किंवा ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहत असताना नेमक्या कुठल्या गोष्टी आपल्या घटनेनं सांगितलेल्या आहेत त्यानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो आहे की नाही हे आपल्यालाही माहिती असायला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या संकल्पना तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यायच्या आहेत आता पुढची संकल्पना पाहू त्यापूर्वी पहा आपल्याला माहीत आहे का तुम्हाला असं आपल्याला सांगितलेलं आहे काय बरं तर धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हे जे धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व आहे ते स्वीकारून एक प्रकारे आपल्या भारतामध्ये धर्माच्या बाबतीमध्ये जी विविधता आहे तर ती विविधता आपण जपलेली आहे आणि आपल्या देशामध्ये सगळ्या धर्माचे लोक गुन्या गोविंदांना राहतात याचं कारणच असं आहे की सगळ्यांच्या मनामध्ये तो विश्वास आहे की आपल्या देशामध्ये घटनेनं सांगितलेलं जे तत्व आहे त्याच्यानुसारच आपला देश चालतो आहे आणि कुठल्याही धर्मामध्ये अविश्वासाची भावना निर्माण होत नाही की आपल्याला आप या देशामध्ये कमी लेखलं जाईल कारण घटनेनंच असं सांगितलेलं आहे की कुठलाही धर्म श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही आणि सगळ्या धर्माचे लोक समान आहेत आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही पण आपली पण सुद्धा ही, ही जबाबदारी आहे की संविधानानं जरी आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असला तरी आपल्याला त्याचा अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येणार नाही कारण काही कर्तव्यांचं सुद्धा पालन आपण करायला पाहिजे म्हणजे अमुक विषय धर्माचे आपण अनुयायी आहोत किंवा अमुक धर्म हा आपला धर्म आहे म्हणून दुसरा धर्म कनिष्ठ आहे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं ही गोष्ट योग्य असणार नाही जसा आपला धर्म आपल्याला प्रिय आहे तसा इतरांच्या धर्माचा सुद्धा आपण आदर करायला हवा धार्मिक स्वातंत्र्याचंही तसंच आहे आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणे ही आवश्यक असते आणि म्हणून जेव्हा वेगवेगळ्या धर्माचे सण उत्सव आपल्या देशामध्ये साजरे होत असतात तेव्हा आपण इतर समाजाचा सुद्धा इतर धर्मियांचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि हे सगळे सण उत्सव साजरे करत असताना सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण यांचा विचार करून इतरांना त्रास होणार नाही या गोष्टीचा याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला आहे धर्माच्या उपासनेचा अधिकार तुम्हाला आहे पण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नका इतरांचा सुद्धा तुम्ही काय करायचं आहे विचार करायचा आहे आता आपलं पुढची संज्ञा आपण बघणार आहोत की भारत एक लोकशाही राज्य आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही म्हणजे लोकशाहीची ही व्याख्या आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे ही व्याख्या माहिती आहे किमान आपण ती ऐकलेली आहे आता ही लोकशाही राज्याची संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे तर राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती म्हणजे आपण सगळेजण आपला देश चालवण्यामध्ये सहभागी असतो म्हणजे आपल्या देशातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार आहे आणि आपण निवडून दिलेले खासदार देशाचा राज्यकारभार पाहतात आपणच निवडून दिलेले आमदार राज्याचा कारभार पाहतात अगदी आपण एखाद्या छोट्या गावात राहत असू तर तिथे जे ग्रामपंचायत सदस्य असतात ते आपणच निवडून दिलेले असतात आणि आपले प्रतिनिधी म्हणूनच ते ग्रामपंचायतीचा कारभार चालवतात गावाचा कारभार चालवतात म्हणजे अशा प्रकारे ही राज्यकारभाराची जी सत्ता आहे ती अंतिमत लोकांच्या हातामध्ये असते लोकांच्या हिताचा विचार व कल्याणाचा विचार याच्यामध्ये केलेला आहे निवडणुकांद्वारे आपण प्रतिनिधींची निवड करतो याची चर्चा आपण केलेली आहे संसद कार्यकारी मंडळ हे प्रतिनिधी याच्यामध्ये हे प्रतिनिधी सगळे काम करतात म्हणजे संसदेमध्ये आपण खासदार निवडून देतो कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान असेल न्याय मंडळ असेल आपली ही संसद असेल की याच्यामध्ये हे सगळे लोक काम करतात आपले प्रतिनिधी काम करतात आणि देशाचा कारभार चालत असतो तसं राज्यामध्ये चालतं जिल्हा जिल्ह्याचं काम जिल्हा परिषदेतून चालत असतं तालुक्याचं चा काम पंचायत समितीमार्फत चालत असतं आणि गावाचा कारभार ग्रामपंचायतीतून चालत असतो हे सगळे आपले प्रतिनिधीच <Bueno> तिथे असतात आणि त्यांच्यामार्फत हा कारभार चालवला जातो संविधानानुसार राज्यकारभार पाहतात आणि हे सगळे प्रतिनिधी संविधानानं घालून दिलेल्या नियमानुसार तरतुदीनुसार हा हारा राज्यकारभार पाहत असतात आणि जनतेसाठी कल्याणकारी निर्णय हे प्रतिनिधी घेत असतात म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे प्रतिनिधी निवडून देतो त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार करता येत नाही संविधानानं ना ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसारच त्यांना राज्यकारभार करावा लागतो आता पुढचं आहे संकल्पना गणराज्य गनराज। भारत हे गणराज्य आहे तर ही संकल्पना काय तर आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे म्हणजेच काय तर सर्व पदे सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात म्हणजे आपल्या देशामध्ये सगळी अगदी महत्वाची देशाच्या राष्ट्रपतींपासून ते अगदी गावातील सरपंचांपर्यंत ही सगळी सार्वजनिक पदे जी असतात ती लोकांकडून निवडलेली असतात कोणतंही सार्वजनिक पद वंश परंपरेनं येत नाही म्हणजे राष्ट्रपतींचा मुलगा पुन्हा राष्ट्रपती होणार Uh, किंवा एखाद्या विशिष्ट मंत्र्याचा मुलगा uh, नंतर मंत्री बनणार असं काय वंश परंपरेनं आपल्या देशामध्ये दे कुठलंही सार्वजनिक पद मिळत नाही म्हणजे राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री महापौर ते गावातील सरपंच या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून निवडणूक लढवून जाता येते म्हणजेच काय की आपल्याला ज्या काही अटी असतात प्रत्येक पदासाठी जी पात्रता असते ती पूर्ण करणारी कुठलीही भारतीय कोणताही भारतीय नागरिक असू दे की तो संबंधित पदाची जी निवडणूक असेल की त्या निवडणुकीच्या ज्या अटी असतात त्या नागरिकांना त्या काय करायच्या आहे त्याचं पालन करायचं आहे आणि ती व्यक्ती काय करू शकते ती निवडणूक लढवू शकते आणि त्या पदावरती जाऊ शकते त्या पदावरती पोहोचू शकते म्हणजे एखादी सामान्य व्यक्तीसुद्धा भविष्यामध्ये राष्ट्रपती बनू शकते प्रधानमंत्री बनू शकते राज्यपाल बनू शकते आणि हे फक्त लोकशाहीमध्ये घडू शकतं आणि अशा ह्या शासन व्यवस्थेमध्ये आपण आहोत म्हणजे गणराज्य ही जी संकल्पना आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांचंच इथे राज्य आहे इथं कुठलंही पद वंश परंपरेनं मिळत नाही आणि लोकांच्याकडून सगळी सार्वजनिक पदं जी असतात तर ती निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात तर तेच त्या ठिकाणी ह्या सगळ्या पदांवरती येत असतात आणि देशाचा कारभार जो आहे तर तो, तो पाहत असतात आता इथे चर्चा करायला सांगितलेल्या आहे की माझे कुटुंब यावर दीपाने काय लिहिले आहे हे वाचा लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही माझे आई बाबा घरातले सगळे काम एकत्रितपणे करतात त्यात आमचाही वाटा असतो बोलताना आम्ही शक्यतो न भांडता बोलतो भांडलो तरी लवकरच ते मिटवून परस्परांचे म्हणणे ऐकून घेतो आजी आजोबांनाही कोणताही बदल करायचा असेल तर विचारले जाते अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करायचे आहे तिचा निर्णय सर्वांना आवडला दीपाच्या घरात लोकशाही पद्धत आहे असे तुम्हाला वाटते का लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिषदेत आढळतात तुम्ही स्वतः विचार करा आणि जसा देशाचा कारभार चालवत असताना एक नागरिक म्हणून आपल्याला ज्या विविध कर्तव्यांचं पालन करावं लागतं तसं कुटुंबामध्ये सुद्धा आपण सगळेजण म्हणजे अगदी आजी आजोबा असू देत आपले आई वडील असू देत आपण लहान भावंड असू देत की या सगळ्यांच्या मताला काही ना काहीतरी किंमत असते आणि आपण एकमेकांची मतं ऐकून घेणं आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणं मी म्हणतो तेच बरोबर आहे असं न म्हणता इतर सुद्धा म्हणतायत ते सुद्धा आपण ऐकून घेणं ते सुद्धा बरोबर असू शकतं आणि अशा पद्धतीनं आपलं कुटुंब चालत असतं आणि जसं आपण आपल्या घरामध्ये सगळे एकत्रित येऊन कुटुंब चालवत असतो तसं देशातील हे सगळे लोक जे आहेत तर ते एकत्रित येऊन देशाचा कारभार पाहत असतात या दृष्टीनं तुम्ही विचार करायचा आहे आता काही मूल्य सुद्धा आपल्या ह्या उद्देशिकेमध्ये सांगितलेले आहेत कोणते आहेत तर न्याय स्वातंत्र्य आणि समता आता न्यायामध्ये काय येणार आहे तर सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय आता या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत पहा सामाजिक न्यायामध्ये काय येईल तर व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान अथवा लिंग यांवर आधारित कोणताही भेदभाव करू नये किती आपल्या घटनेमध्ये घटनाकाराने विचार केलेला आहे बघा की सामाजिक न्याय याच्यामध्ये व्यक्ती कोणतीही असू दे की तिची जात पाहू नका धर्म पाहू नका वंश पाहू नका तिची भाषा बघू नका प्रदेश बघू नका जन्मस्थान कोणता आहे याचा काही संबंध नाही ती स्त्री आहे का पुरुष आहे याचाही विचार करू नका सगळ्या व्यक्ती समान आहेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला करता येणार नाही म्हणजे जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान अथवा लिंग यांवर आधारित कोणताही भेदभाव हा नागरिकांमध्ये करता येत नाही हा सामाजिक न्याय तर तो ह्या आपल्या उद्देशिकेमध्ये सांगितलेला आहे आणि तो प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आता आर्थिक न्याय म्हणजे काय तर भूक असेल उपासमार असेल कुपोषण असेल कशामुळे ह्या समस्या निर्माण होतात तर गरिबीमुळे मग हे सगळं दूर करायचं असेल तर काय करावं लागेल की प्रत्येक व्यक्तीची उपजीविका होईल एवढं काहीतरी त्याला उत्पन्नाचं साधन मिळायला हवं आणि मग प्रत्येक व्यक्तीला हे उपजीविकेचं साधन जे आहे तर ती मिळवण्याचा हक्क आहे म्हणजे ती व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन निर्माण करू शकेल एखादा व्यवसाय निर्माण करू शकेल आपल्या कौशल्याच्या आधारावर आपली उपजीविका करू शकेल आणि आपली आपलं पोट भरू शकेल हे स्वातंत्र्य त्या प्रत्येक व्यक्तीला आहे म्हणजे हा आर्थिक न्याय जो आहे तर तो घटनेनं प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आता राजकीय न्याय काय आहे तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे इथे सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नागरिकांमध्ये करता येत नाही म्हणजे आपल्याला प्रौढ मतदान पद्धती आपण स्वीकारलेली आहे काय आहे ती पद्धत तर अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिलेला आहे मग ती व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष असो म्हणजे तुम्ही सुद्धा मुलं जेव्हा अठरा वर्षाची व्हाल तेव्हा तुम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार मिळणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव मतदानाचा अधिकार देत असताना नागरिकांमध्ये केला जात नाही तर प्रत्येकाला हा अधिकार आपल्या देशामध्ये दे मिळतो म्हणजे हा राजकीय न्याय जो आहे तो तो प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवा असं या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आता स्वातंत्र्य ही संकल्पना काय आहे तर आपल्यातील क्षमतांचा विकास करण्याचं स्वातंत्र्य हो। हे आपल्याला घटनेनं दिलेलं आहे आता मला सांगा की व्यक्ती म्हणून जर आपल्यावरती विविध प्रकारची बंधनं कुणी घातली तर आपल्याला आपला विकास करता येऊ शकेल का तर याचं उत्तर आहे नाही आणि म्हणून आपल्या घटनेनं आपल्या प्रत्येक नागरिकाला जे दिलेलं हे स्वातंत्र्य नावाचं जे मूल्य आहे ते फार महत्वाचं आहे की इथं आपल्यातल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारं जे स्वातंत्र्य आहे ते प्रत्येक नागरिकाला घटनेनं दिलेलं आहे आता ह्या स्वातंत्र्याच्या मूल्यामुळे काय होतं तर लोकशाही प्रगल्भ होते प्रत्येक नागरिकाला हे स्वातंत्र्य असल्यामुळं ती आपल्या ठिकाणी असणाऱ्या क्षमतांचा उपयोग करून <laughs> <laughs> उपयोग करून काय करत असते आपला विकास करत असते आता विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे हो। व्यक्तीचं मूलभूत स्वातंत्र्य आहे आपन म्हणजे आपण आपली मतं असतील आपले विचार असतील आपल्याला जे काही सांगायचं आहे तर हे आपण आपलं मूलभूत स्वातंत्र्य आपल्या बोलण्यावरती कोणी बंधनं घातले तर हे आपल्याला आवडेल का नाही आवडणार किंवा अशा पद्धतीनं कुठल्याही व्यक्तीवरती त्याचं ही जी काही मूलभूत स्वातंत्र्य आहे ते कुणी हिरावून घेता कामा नाही आणि विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे तर ते आपल्याला घटनेनं दिलेलं आहे आणि श्रद्धा समजुती व उपासनेचं स्वातंत्र्य जे आहे विशेष करून धर्माशी संबंधित ह्या गोष्टी आहेत की आपल्या धर्मा धर्मविषयी धर्म काही श्रद्धा असतील काही समजुती असतील धर्माची उपासना करण्याचे काही मार्ग असतील तर प्रत्येक प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे हे सगळं करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे त्याचबरोबर आपले सगळे सण असतील उत्सव असतील ते सुद्धा त्या ठिकाणी साजरे करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे पण आपण नेहमी असाही विचार करायचा आहे की आपल्याला घटनेनं ही सगळी स्वातंत्र्य दिलेली आहेत पण ह्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण कसा घ्यायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे कारण इतरांना त्रास न करू देता आपण काय करायचंय ह्या स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे पण इतरांना वाईट वाटेल इतरांना आपण बोलल्यामुळं काही त्रास होईल किंवा समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था आपल्या बोलण्यामुळं धोक्यात येईल असं बोलणं मात्र त्या ठिकाणी आपण करता कामा नये आणि हे आपलं कर्तव्य आहे की अशा प्रकारचं बोलणं आपण कधीही करता कामा नये आणि हे आपण या कर्तव्याचं पालन सुद्धा आपण करायला पाहिजे आता पुढे समता हे मूल्य आपल्याला सांगितलेलं आहे ही मूल्य फार महत्वाचे आहेत स्वातंत्र्य समता की दर्जा व संधी या बाबतीमध्ये समतेची हमी जी आहे तर ती आपल्याला दिलेली आहे म्हणजे काय जात धर्म वंश लिंग जन्मस्थान या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही हे समता या मूल्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती ही समान आहे म्हणजे देशाचे राष्ट्रपती आणि एखादा सामान्य नागरिक घटनेच्या दृष्टीनं हे सगळे समान आहेत कदाचित पदानुसार श्रेष्ठ कनिष्ठपणा ठरू शकेल म्हणजे राष्ट्रपती असणाऱ्या व्यक्तीला असणारा मान सन्मान त्या पदानुसार परंतु मात्र राष्ट्रपती आणि पंतप्रधान असतील किंवा एखादा सामान्य नागरिक असतील सगळ्यांना समान मानलेला आहे सर्वांचा दर्जा समान आहे संधीची समानता आणि प्रत्येकाला आपलं जे काही ही सगळी स्वातंत्र्य आपल्याला दिलेली असतील किंवा जो समतेचा अधिकार दिलेला असेल तर त्याच्यानुसार सगळ्या संधी जी असतील आपल्या देशामध्ये दे उपलब्ध असणाऱ्या त्या सगळ्यांना समान दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व ज्या काही समानतेच्या संधी आहेत तर तर त्यांचा उपयोग करून घेऊन प्रत्येकानं आपला विकास करावा ही अपेक्षा जी आहे तर तीही उद्देशिकीत आहे आणि त्या पद्धतीनं विकासाच्या सर्वांना समान संधी ज्या आहेत तर त्या घटनेनंच आपल्याला दिलेल्या आहेत आता आपल्याला इथं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत चर्चा करायला की स्वातंत्र्यासंबंधी काही विधाने खाली दिली आहेत त्यावर चर्चा करा सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताना काही नियम पाळावे लागतात त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येत नाही तर याविषयी तुम्ही स्वतः चर्चा करायची तुम्ही स्वतः विचार करायचा स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसं वागणं नाही तर जबाबदारीनं वागणं होय याही मुद्द्यावरती तुम्ही स्वतः चर्चा करा कदाचित आता आपण आपापसामध्ये इथे चर्चा नाही करू शकलो तरीसुद्धा घरी आपल्या आई वडिलांच्या सोबत जरी तुम्ही चर्चा केली तरी तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती सहजपणे मिळून जातील आता बंधुता हे एक आगळं वेगळं मूल्य जे आहे तर ते आपल्या ह्या घटनेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला उद्देशिकेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये दे काय काय कशा कशा पद्धतीनं कुठली स्वातंत्र्य असायला पाहिजेत किंवा हा सगळं नागरिकांना ज्या गोष्टी मिळायला हव्यात तर त्या सगळ्या समता असेल किंवा स्वातंत्र्य असेल ह्या सगळ्या गोष्टी मिळतील पण जोपर्यंत आपण सगळे भारतीय लोक बंधुत्वाच्या भावनेनं लो वागणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून घटनाकारांनी फार विचार करून बंधुता हे मूल्य सुद्धा ह्या उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे बंधुता या अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख आपल्या ह्या उद्देशिकेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट व वे व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची जा हमी आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल बंधुता याच्यामध्ये तर व्यक्ती प्रतिष्ठा जी आहे तर ती महत्त्वाची मानलेली आहे की आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती जर आपण समान मानलेली आहे तर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करता कामा नये बंधुता असणं म्हणजे देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे आणि आपल्या देशामधील कुठल्याही जातीची पंथाची धर्माची व्यक्ती असू दे की ह्या सगळ्या लोकांविषयी आणि त्याचबरोबर परस्परांविषयी आपल्याला आत्मीयतेची भावना जिव्हाळ्याची भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे म्हणजे घटनाकारांनी किती बारकाईनं विचार केलेला आहे बघा की आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि आपल्यामध्ये जर बंधुता नसेल तर ही लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही आता पुढे काय म्हटलेलं आहे बंधुभाव परस्प परस्परांविषयी सहानुभूती निर्माण करतो आणि आपल्यामध्ये जर बंधुभावाची भावना असेल तर परस्परांविषयी आपोआप सहानुभूती निर्माण होणार आहे एकमेकांच्या समस्यांविषयी संवेदनशीलतेनं आपण विचार करणार आहोत व्यक्तिप्रतिष्ठा प्रतिष्ठा म्हणजे व्यक्तीला माणूस म्हणून जो, जो सन्मान आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इतरांनी आदरानं सन्मान वागवावं असं जर आपल्याला वाटणार असेल तर आपणसुद्धा इतरा इतरांचा तोच आदर ठेवायला पाहिजे त्यांना तोच मान सन्मान द्यायला पाहिजे म्हणजे आपोआपच आपल्यालासुद्धा आदर मानसन्मान मिळणार आहे म्हणजे ही जी व्यक्तिप्रतिष्ठा आहे तर ती महत्त्वाची आहे आणि ही आपण जपली पाहिजे अशा पद्धतीनं या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र हो भारताच्या जनतेनं हे संविधान स्वतःच अर्पण केला आहे या उल्लेखाने या उद्देशिकेचा शेवट होतो आणि अशा पद्धतीनं आपण भारतीयांनी हे संविधान तयार केलं आणि आपण ते आपल्याला लागू करून घेतलेलं ला आहे आणि आज एवढी वर्षे झाली आणि आज आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की आपला देश हा सगळ्यात जास्त यशस्वी लोकशाही जर कुठे ठरलेली असेल जगामध्ये तर आपल्या देशामध्ये ठरलेली आहे आणि हे सगळं आपल्या सगळ्या भारतीयांमुळं घडून आलेलं आहे कारण आपल्यामध्ये ही जी राष्ट्रीय एकात्मता आहे ती ह्या घटनेनं निर्माण केलेली आहे आणि म्हणून आपणसुद्धा या घटनेचं पालन करायला पाहिजे उद्देशिकेतील या सगळ्या संकल्पनांचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा पुस्तक वाचून समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आज आपण इथेच थांबू